वर्ष वार्षिक परीक्षा संपल्या, खूप सारं खेळून झालं, मामाच्या गावाला सुद्धा जाऊन झालं. आता मात्र चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी दिसायला लागली बरं का. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर सुंदर असं हसू आणण्यासाठी माझ्याकडे आहे बेस्ट ऑप्शन, शांतिनिकेतन नवभारत शिक्षण मंडळ आयोजित MSPD कॅम्प. तर मंडळी, 35 एकरपेक्षाही जास्त अशा या निसर्गरम्य भूमीमध्ये आयोजित हा MSPD कॅम्प आहे. मुलांचे मन, मेंदू आणि मनगड भक्कम करणारा हा MSPD कॅम्प आज एक्सप्लोअर करूया. वेलकम बॅक टू माय चॅनल पुणेरी पल्लवी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चांगल्याला चांगलं म्हणायची दाणत आणि वाईटाला वाईट म्हणायची हिंमत जनगण मनात निर्माण झाल्याशिवाय अधिनायकाचा विजय होणार नाही असं प्राचार्य डॉक्टर PB पाटील म्हणायचे. हे नुसतं म्हणून ते थांबले नाही, तर असा अधिनायक घडवण्याचा निश्चय त्यांनी केला आणि त्यातून उभं राहिलं नवभारत शिक्षण मंडळ. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी MSPD कॅम्प म्हणजेच सैनिकी प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर हा प्रमुख उपक्रम आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय शासनाचा अंत नाही, तर प्रयत्नाला मोकळीक, सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करण्याची संधी म्हणजे स्वातंत्र्य याचं भान ठेवत मानवतावादी मन, संशोधक बुद्धी आणि सत्याग्रही वृत्ती असणारा कणखर शरीराचा नागरिक म्हणजे स्वतंत्र भारताचा नागरिक शिक्षणातून घडवण्यासाठी जाणीवपूर्वक नवभारतचा जन्म झाला. त्यापैकी राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी MSPD कॅम्प हा एक उपक्रम. फ्रेंड्स, हा MSPD कॅम्प हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये घेतला जातो. या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो. या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये मुलं इथेच राहतात. त्यांची खाण्याची, पिण्याची आणि राहण्याची अतिशय उत्तम पद्धतीने काळजी येथे घेतली जाते. आज या कॅम्पचा 21वा दिवस आहे आणि आज मुलांनी आत्मसात केलेल्या कलागुणांचे प्रदर्शन इथे केले जाते. आपल्या मुलांनी आत्मसात केलेल्या कलागुणांचे प्रदर्शन पाहण्यासाठी त्यांचे पालक अतिशय उत्सुकतेने इथे येतात. आज या कॅम्पचा 21वा दिवस आहे. आज आपण यांचा डेमो बघण्यासाठी इथे उपस्थित आहोत. चला तर मग मी तुम्हाला दाखवते या मुलांनी 21 दिवसात काय काय शिकले आहे. तत्पूर्वी मला सांगायला अतिशय अभिमान आणि आनंद होत आहे की मी या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. माझे संपूर्ण शालेय शिक्षण या संस्थेमध्ये झाले आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यातील बराच आणि सुवर्णकाळ मी या भूमीमध्ये जगले आहे. मला बालपणीचा मनमुराद आनंद या परिसरात घेता आला. ही संस्था आणि हा परिसर आमच्यासाठी फक्त शाळा नव्हती, तर आयुष्यभर जगण्यासाठी पुरेल अशी संस्कारांची शिदोरी आम्हाला या परिसराने दिली. माझ्या मोठ्या भावाचे संपूर्ण शालेय शिक्षण याच संस्थेमध्ये झाले आणि आता गेली 16 ते 17 वर्षे माझा भाऊ म्हणजेच जीवन यशवंत कदम कला शिक्षक, सांस्कृतिक विभाग सदस्य आणि NCC ऑफिसर म्हणून याच संस्थेमध्ये कार्यरत आहे. या कॅम्पमध्ये निवास आणि भोजनाची दर्जेदार व्यवस्था करून देशभरातून आलेल्या मुलामुलींची कोणतीही गैरसोय न होता अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात या शिबिरातील कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या संस्थेमधील बऱ्याच उपक्रमांमध्ये मुलांच्या पालकांनाही समाविष्ट करून घेऊन शिक्षक, पालक आणि पाल्य यांच्यामधील अंतर कमी करून एकोप्याने सर्वांच्या प्रयत्नांमधून एक शालेय विद्यार्थी ते आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न ही संस्था करते. डेमोच्या आदल्या रात्री पुणे येथील जॉयधामच्या टीमने जेम्ब हे वाद्य वाजवण्याचा उपक्रम घेतला. हा उपक्रम संस्थेचे संचालक व कॅम्प प्रमुख माननीय श्री गौतम भाऊ पाटील सर यांचे सुपुत्र राणा पाटील यांनी आयोजित केला होता. 1995 सालापासून सुरू असलेला हा कॅम्प सालाबादप्रमाणे नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगलीचे संचालक व कॅम्प प्रमुख माननीय श्री गौतमभाऊ पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट, शिस्तबद्ध, उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडतो. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कलाकार व अभिनेते माननीय श्री आदेशजी बांदेकर यांच्या शुभहस्ते झाले. मेरी फैमिली, मेरा स्टेट, भूमि वंदना. या कॅम्पमध्ये सैनिकी शिक्षणाबरोबरच प्रार्थना, श्लोक, मंत्र, सूर्यनमस्कार, योग,
ध्यान, स्वावलंबन या प्रशिक्षणामधूनच शरीराबरोबरच मुलांच्या मनावर देखील संस्कार केले जातात. संचालक माननीय श्री संजय खांडेकर सर, सांस्कृतिक प्रमुख श्री महेश पाटील सर आणि कॅम्पचे कोऑर्डिनेटर साई कलाम कोरबू अशा अनुभवी शिक्षकांचा, त्याचप्रमाणे या संस्थेच्या संपूर्ण स्टाफचा या कॅम्पच्या यशामागे सिंहाचा वाटा आहे. आपके सामने पेश है अर्चनी का प्रतीक्षित. विशालक्षी चव्हाण, अर्चिता जाधव, संकल्प जामगावकर, चिन्मय कलमकर, अर्व माने, श्रेयस पवार, ऋषी बेळगावकर और साधवी किया. भक्कम करणाऱ्या या कॅम्पमध्ये प्रेयर्स, मेडिटेशन, योगा, कंडिशनल एक्सरसाइज, लाठी, कराटे, जिम्नॅस्टिक, सेल्फ रिलायन्स, रोप ॲक्टिव्हिटीज, मलखांब, लेक्चर बाय एक्सपर्ट्स, रायफल शूटिंग, रॅपलिंग, ऑब्स्टॅकल कोर्स, मार्च पास स्क्वॅड ड्रिल, हॉर्स रायडिंग, आर्चरी, सोलो अँड ग्रुप डान्स परफॉर्मन्सेस, ट्रेकिंग, रेसलिंग, स्विमिंग, कॅम्पफायर, वॉटर पार्क ॲक्टिव्हिटीज, कल्चरल प्रोग्राम आणि डिबेट्स अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज.
आपल्याच परिवारातील असले तरी आपल्याच पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी आलेल्या सर्व पालक पाहुण्यांची जेवणाची अतिशय उत्कृष्ट व्यवस्था येथे केली होती. आत्तापर्यंत पाहिलेल्या शारीरिक कवायती करणारी अंग मेहनत करणारी मुले डान्स परफॉर्मन्सही तितकाच उत्कृष्ट पद्धतीने सादर करतात असं म्हटले तर विश्वास बसेल का तुमचा? नसेल बसत तर तुम्ही स्वतःच पहा. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट भोजन समारंभ पार पडल्यानंतर इथे सुरुवात झाली ती कल्चरल प्रोग्रॅमला. माननीय श्री आदेशजी बांदेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि कार्यक्रम सुरू झाला. भुर्मुगा, भुर्मुगा